श्री स्वामी समर्थ। गोष्टीचं नाव आहे ब्राह्मणाचा कुष्ठपरिहार। एक कुष्ठी व्याधी शमनार्थ गाणगापुरात बहुत दिवस सेवा करीत राहिला होता। त्यास अक्कलकोटात जाण्याविषयी दृष्टांत झाला। अक्कलकोटात जाऊन बहुत दिवस श्री स्वामींची सेवा केली। कुष्ठाने अत्यंत त्रस्त झाला असल्याने एके दिवशी श्री स्वामींची त्याने प्रार्थना केली की महाराज, आता आपणास दुःख सहन होत नाही, मरण प्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईल। सद्हृदय स्वामी महाराजांस त्याची खीव आली। समर्थांनी त्याला आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव, आज्ञाप्रमाण। म्हणून व्याथिष्ठ साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळवण्याच्या खटापटीस लागला। त्याने विचार केला की विष्ठाच अंगास लावायची आहे तर दुसऱ्याची कशास आणावी, असे मनात आणून श्री स्वामी समर्थांची विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्याचा लेप केला। काही वेळाने अंग धुवून टाकले। याप्रमाणे 4 दिवसातच अंगास क्षते होती, त्यास खपली धरून ती साफ बरी झाली। कुष्ठ्याचे शरीर दिव्य होऊन काही दिवस अक्कलकोटास राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि समर्थांची सेवा करीत राहिला। श्री स्वामी समर्थ। गोष्टीचे नाव आहे वाईकर ब्राह्मणाची गोष्ट। श्री क्षेत्र वाई येथील एक ब्राह्मण गाणगापुरात सेवा करण्यास राहिला होता। अक्कलकोटचे श्री स्वामींची कीर्ती ऐकून तो श्रींचे दर्शनास आला। श्री स्वामींची लीला पाहून त्यास परम आल्हाद वाटला। एके दिवशी ब्राह्मण श्री स्वामी सन्निध बसला असता श्री स्वामींस त्याने आपणास एकाने भसविल्याबद्दल हकीकत सांगितली। ती अशी, ब्राह्मण म्हणाला, काही दिवसांपूर्वी वाईस एक अनुष्ठानी बुवा आला होता। अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्ताप्रीत्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने बेत केला। त्याचजवळ पैसे नव्हते। आपणाजवळून त्याने समाराधनेबद्दल 25 रुपये घेतले। आपली हुंडी 1-2 दिवसात येणार आहे, आल्यावर रुपयांची फेड करीन, असं तो म्हणाला। दुसरे दिवशी समाराधना वगैरे यथासांग झाल्यावर रात्री ब्राह्मणाने पोबारा केला, माझे गरिबाचे रुपये बुडविले। ब्राह्मण आणखी म्हणाला, महाराज, मी आपल्या नावावर रुपये दिले, त्याची अशी व्यवस्था का व्हावी? महाराजांनी उत्तर दिले नाही, पण दर्शनाकरिता पुष्कळ लोकांची तेथे गर्दी जमली होती। त्यापैकी एका गृहस्थाकडे बोट दाखविले। महाराज काय दाखवितात हे पाहण्यास ब्राह्मण मागे वळून पाहू लागला। तो काय विलक्षण चमत्कार झाला पहा, ज्या ब्राह्मणाने त्याला फसविले तोच ब्राह्मण त्याचे मागे उभे होता। आपणास फसविणारा ब्राह्मण ओळखून वाईकराने त्याचा पदर धरला। दोघांची बाचाबाची होऊ लागली। शेवटी ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली। त्याच्याजवळ रोख पैसा नव्हता, मग गोविंदराव टोळ व दुसरे गृहस्थ मध्ये पडून दोघांची समजूत काढली। ब्राह्मणाजवळ सकलातीची मोठी टोपी, गुरुचरित्राची पोठी व नाशिकचा तांब्या पेला वगैरे जिनसा होत्या। त्या वाईकर ब्राह्मणास देऊन त्याची समजूत केली। नंतर वाईकराने महाराजांची अशी प्रार्थना केली की आपल्या कृपेने रुपये माझे मजला मिळाले, त्याचे काय करावयाचे त्याबद्दल आज्ञा व्हावी। महाराजांनी उत्तर दिले की आम्हास ठाऊक नाही, आल्या वाटेने जा। ब्राह्मण निघून गेला। गोष्टीचे नाव आहे ब्राह्मणाचा पोटशूळ गेला। कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळाने व्याधीग्रस्त होऊन गाणगापुरात सेवेकरिता राहिला होता। काही दिवस गेल्यावर एके रात्री यतिरूप धरून श्री दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंट व सैंधव घालून भक्षण कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल। श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीचे स्वप्नाची त्यास आठवण झाली। परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना। वैद्य व दुसरे अनुभवशीर गृहस्थांस श्रीपुरीचे झाडाबद्दल त्याने विचारले, पण कोणी सांगेना। ब्राह्मण सचिंत होऊन दुसरे दिवशी रात्री देवळात निजला असताना त्यास श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटा श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवितील। सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला।
दुसरे दिवशी अक्कलकोटात जाऊन पोहोचला. नवे विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री समर्थांची स्वारी बसली होती. श्रींचे पायावर डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, अरे निंबाचे झाडास श्रीपुरी म्हणतात, त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंदव घालून मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल. ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर 8 दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपल्या गावी गेला. गोष्टीचे नाव आहे विहिरीत लोटा फेकला. शके 1776 दुष्काळात एके दिवशी पुणे वैभवकर्ते महाराजांचे दर्शनास गेले असता गावाबाहेर एका मोठ्या बावडीजवळ महाराज बसले असता एक मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून घेऊन महाराजांचे दर्शनास आला. दर्शन घेऊन मारवाडी परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलविले आणि त्याच्या हातातील लोटा घेऊन पाणी ओतून टाकले व तो लोटा 25-30 कदमावर बावडी होती त्यात फेकून दिला. त्या बावडीवर दुष्काळामुळे 50-60 माणसे पाणी भरीत होती. काही लोकांस वाटले की मारवाडी जड लोटा कोणाच्या डोकीत बसून कपाळमोक्ष होतो की काय, परंतु महाराजांची अघात करणी कशी ती पहा. विहीर 30-40 हात खोली होती. लोटा जो त्यात पडला तो कोणाचे डोकीत न बसता गर्दीचे मध्यभागी जी रिकामी जागा होती त्या बेताने आत पडला. सर्वत्रांस मोठे आश्चर्य वाटले. श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हरी ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.